टाकवडेतील आमदार चषक खो खो स्पर्धा कवठेपिरांच्या हिंदकेसरी संघाने पटकावले. टाकवडे येथे जोड जिल्हा आमदार चषक खो खो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा अत्यंत चुरशीने पार पडल्या. अटीतटीच्या लढतीत कवठेपिरांच्या हिंदकेसरी खो खो संघाने बाजी मारली आणि आमदार चषक पटकावला. टाकवडे येथे टी बॉईज, शंभूराजे युवा मंच, शिवसेना यांच्या वतीने 3 दिवसीय जोड जिल्हा खो खो स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये 14 नामांकित संघांनी सहभाग घेतला होता. खेळाडूंच्या प्रचंड जोशात या स्पर्धा प्रकाश झोतात पार पडल्या. कवठेपिरांच्या हिंदकेसरी या संघाने ही स्पर्धा जिंकत आमदार चषक पटकावला. दुसरा क्रमांक इचलकरंजीच्या जयहिंद मंडळाचा आला, तर तिसरा क्रमांक भानू तालीम मंडळाच्या संघाने जिंकला. बक्षीस वितरण आमदार उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योगपती पिरगोंडा पाटील, राजन उरुणकर, सद्दाम शेख, नागेश काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महान कार्य न्यूज साठी टाकवडेहून सुनील भोसले सह अमीर मुल्ला.